5000 मध्ये यायची फुल लोन होईल झिरो डाउन पेमेंट मध्ये वॅगनवर घेऊन जायची खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला यूज कार मार्केटमध्ये घेऊन आलेलो आहे सो तुम्हाला सेकंड हँड कार घ्यायची आहे ते देखील फॅमिलीसाठी चांगली कार घ्यायची आहे सो आज आपण आलेलो आहोत महावीर कार्स जे की तुम्ही पाहू शकता पाषाण पुणेकणी यांचं जे शोरूम आहे ते तर मित्रांनो महावीर कारचे राजेश सर आज आपल्या सोबत जोडले आहे राजेश सर स्वागत आहे नमस्कार दरवेळेस आपल्या नवीन नवीन गाड्या असतातच आता आपण बरीच मागणी होती की स्कॉर्पिओ पाहिजे ब्रिझा पाहिजे डिझेल मध्ये आणि पुणे पासिंग मध्ये पाहिजे तर स्कॉर्पिओ ब्रिझा सगळ्या दोन गाड्या आणलेल्या आहेत दोन होंडा सिटी आहेत दोन इको स्पोर्ट्स डिझेल मध्ये आहेत दोन ब्रिझा डिझेल मध्ये आहेत स्कॉर्पिओ आहेत दोन नेक्सॉन आहेत सगळ्या अशा दोन गाड्या आपण बर चालते स्क्रीन वरती नंबर आहे लोन फॅसिलिटीज लोन अवेलेबल आहे सगळ्या गाड्यांना चालते मग नेक्सॉन पासून सुरुवात करायची पहिली नेक्सॉन आहे आपली सिल्वर कलर मध्ये काय डिटेल गाडीचे ही गाडी 2018 ची पेट्रोल XM आहे ओके हिला टचस्क्रीन वगैरे लावलेला आहे लेदर सीट कव्हर्स आहेत गाडी फक्त 30,000 किलोमीटर चालली आहे एक्सलंट कंडिशन मध्ये सिल्वर कलर मध्ये गाडी आहे तर ही गाडी सेकंड ओनर आहे MA02 मध्ये ही 6,99,000 मध्ये आपल्याला द्यायची आहे 6,99,000 त्याच्यामध्ये थोडा मान 2018 ची करूया आपण मान सन्मान नक्कीच होऊन जाईल 2018 ची XM मॅन्युअल गिअरबॉक्स मध्ये पेट्रोल इंजिन मध्ये गाडी दुसरी नेक्सॉन आहे 2019 ची आहे गाडी फक्त 19,000 चालली आहे क्या बात आहे एक्सलंट कंडिशन मध्ये गाडी आहे XM आहे पण अलॉयस लेदर सीट कव्हर वगैरे सगळे काय त्याच्यामध्ये पॉकलॅम बिकलॅम सगळं काय लोडेड केलेले आहे ऍक्सेसरीज त्यामुळे ती टॉप एंड मॉडेलच झाली आहे क्रॅचलेस गाडी आहे कमी चाललेली गाडी ज्यांना पाहिजे असेल पेट्रोलमध्ये त्यांच्यासाठी बेस्ट गॅरंटेड पुणे पासिंगमध्ये नेक्सॉन आहे आपल्याकडे लोनसुद्धा याला अवेलेबल आहे तर ही गाडी आपल्याला साधारण द्यायची आहे 7.5 लाख रुपयाला त्यात पण निगोशिएबल आपण करूया 7.5 लाख 2019 गाडी आहे XM अलॉय व्हीलसुद्धा गाडीला बसवलेली आहे तुम्ही पाहू शकता ॲस्पायर आहे सर काय डिटेल ॲस्पायर आहे 2016 आहे डिझेलमध्ये टिटानियम मॉडेल आहे गाडी डिझेल इंजिन मध्ये हिला पण जवळजवळ 1,00,000 रुपयाचे ऍक्सेसरीज बसवलेलं आहेत आपल्या टचस्क्रीन वगैरे सगळं काही याच्यामध्ये ओके आहे तर सिंगल ओनर मध्ये MA05 मध्ये ही सुद्धा गाडी आपल्याला 4,99,000 आपल्याला द्यायची हिला पण लोन साधारण 4-4.5 लाख रुपये पर्यंत लोन अवेलेबल आपण करून देऊ कमीत कमी डाऊन पेमेंट गाडी इथे उपलब्ध आहे होंडा सिटी आहे सर काय होंडा सिटी आहे 2017 आहे सिंगल ओनर आहे पुणे पासिंग आहे व्हाईट कलर मध्ये बटन स्टार्ट 2017 व्ही मॉडेल आहे ओके लेटेस्ट वाली ज्यांना होंडा सिटी पाहिजे 17 तर ही गाडी तुम्हाला आम्ही इथं उपलब्ध झालेली आहे तर ही गाडी साधारण ह्या गाडीची प्राईस मला वाटतं 15-15.5 लाख रुपयापर्यंत आहे तर ही अर्ध्या प्राईसला आपल्याला द्यायची आहे 7.5 लाख रुपयाला होंडा सिटी द्यायची आहे अर्ध्या प्राईस मध्ये पेट्रोल मध्ये बटन स्टार्ट इको स्पोर्ट आहे सर काय डिटेल इको स्पोर्ट्स आहे ही गाडी 2014 गाडी आहे ही पण टॉप एंड मॉडेल टिटानियम मॉडेल आहे पुणे पासिंग मध्ये सेकंड ओनर मध्ये गाडी आहे डिझेलची खूप मागणी आहे स्पोर्ट्स तर काय 14 लाख रुपयाला नवीन होती तर ही आपल्याला साधारण 5,80,000 रुपये मध्ये द्यायची 5,80,000 याच्यावरती लोन होऊन जाईल लोन होईल ना लोन करून देऊ ना आपण किती होऊन जाईल लोन साधारण 4-4.5 लाख रुपयाच्या पुढेच लोन याच्यावर होऊ शकतो करोल अल्टीस 2015 न्यू लुक मध्ये गाडी सेकंड ओनर आहे सिल्वर कलर मध्ये पेट्रोल गाडी आहे मेंटेन केलेली पूर्ण शोरूम हिस्ट्री सोबत अवेलेबल आहे MA04 मध्ये आहे आणि एकदम बजेट रेट मध्ये 5.5 लाख रुपये आपल्याला द्यायची 5.5 लाख कोरोला अल्टीस मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये तो कंडिशन तुम्ही पाहू शकता एकदम स्पेशियस गाडी आहे आणि पेट्रोल इंजिन मध्ये ऍव्हरेज किती भेटून 1.8 हे आहे इंजिन 1800 cc गाडी आहे हिचा साधारण ऍव्हरेज तुम्हाला 12-14 मध्ये देऊन जाईल 12-14 पर्यंत चालते स्कोडा सुपर्ब आहे ती देखील एकदम प्रीमियम सेगमेंटची गाडी स्कोडा सुपर्ब आहे 2010 गाडी आहे गाडी सुपर्ब टॉप एंड मॉडेलच येत होती डिझेल मध्ये आहे हिला संद्रूप बिंद्रूप सगळं शोरूमचं येतं सगळे फीचर्स येतात गाडी चांगल्या कंडिशन मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरची गाडी आहे त्यांना आपण मर्सिडीज दिली आणि ही एक्सचेंज केली तर ही गाडी फक्त 3.5 लाख रुपयात द्यायची आपल्याला 3.5 लाख डिझेल इंजिन मध्ये MA02 मध्ये डिझेल इंजिन बलेनो आहे 2016
सिंगल ओनर आहे, 44,000 चाललेली, ग्रे कलर मध्ये, पुना पासिंग मध्ये, चांगल्या कंडिशन मध्ये गाडी, बटन स्टार्ट आहे, झेटा वर्जन आहे. ओके, तर ही गाडी 5,85,000 रुपयाला आपल्याला द्यायची. 5,85,000 सिंगल ओनर गाडी असते, सिंगल ओनर, सिंगल ओनर मध्ये चालते. त्यानंतर टियागो आहे आपल्याकडे, टियागोचे काय डिटेल? टियागो आहे, तर बरीच मागणी होती की डिझेल मध्ये. अच्छा, ही डिझेल मध्ये? डिझेल मध्ये. क्या बात आहे. पुना पासिंग सिंगल ओनर आहे, व्हाईट कलर मध्ये गाडी आहे. तर हे टॅगो मध्ये XT वर्जन आहे. ओके, तर हिला पण लेदर सीट कवरचे नवीन आहेत, सिंगल ओनर, पुना पासिंग मध्ये चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे. ही आपण 4.25 लाख रुपये कोट करतोय. लोन किती होऊन जाईल? लोन साधारण 3.5 लाख रुपयाच्या पुढेच. 3.5 लाख रुपये 16 ची गाडी आहे. तर अगेन डिझेल इंजिन मध्ये, डिझायर आहे 2017 ची डिझेल मध्ये गाडी, सिंगल ओनर आहे गाडी, MS 16 मध्ये गाडी आहे, व्हाईट कलर मध्ये. डिझायरची मागणी खूप आहे, हिला रिसेल व्हॅल्यू पण खूप चांगला आहे. बरोबर, पण तुमची डिमांड असल्यामुळं ह्या गाड्या आपल्याला अवेलेबल करावं लागतात. ओनर किती आहे? ओनर सिंगल आहे, सिंगल. MS 16 मध्ये 2017 ची VD आहे. ओके, ही गाडी आपल्याला 6,99,000 मध्ये, 6,99,000 2016 ची डिझायर, जी की कंडिशन तुम्ही पाहू शकता. I10 ग्रँड आहे, 2018 ची गाडी आहे, MS 14 मध्ये, सिंगल ओनर आहे आणि CNG पण आहे. ओके, स्पोर्ट्स बाहेरून CNG बसवलेलं, बाहेर आफ्टर मार्केट CNG बसवलेलं आहे. सिल्वर कलर मध्ये चांगली गाडी आहे. ही पण गाडी आपल्याला 5.25 लाख रुपयाला द्यायची. 5.25 लाख पेट्रोल प्लस CNG. त्यानंतर फिगो आहे आपल्याकडे, ही डिझेल आहे का पेट्रोल आहे? ही डिझेल गाडी आहे. ओके, आणि टॉप एंड मॉडेल आहे, टायटॅनियम. टायटॅनियम याच्यामध्ये SX SXi हे येत होतं. ओके, ZXi, SXi, NEXi आहे. बरोबर, तर SXi टॉप एंड मॉडेल आहे, हिला अलॉविज पण, एअरबॅग पण येतो, एअरबॅग गिरबॅग सगळं काही येतं. तर ही सुद्धा चांगली गाडी आहे, सिंगल ओनर आहे गाडी. MH मुंबई पासिंग जरी असली, MH 01 मध्ये, कंडिशन आपल्याकडे चांगले असतात. तर ही गाडी आपण साधारण 2,40,000 रुपये कोट करतोय. निगोशिएबल आहे, डिझेल गाडी आहे, टायटॅनियम. टायटॅनियम चालते. इओन आहे, इओनचे काय डिटेल आहे? इओन आहे, 2014 ची गाडी आहे, गाडी सिंगल ओनर आहे, सिल्वर कलर मध्ये आहे, पुना पासिंग आहे, सिंगल ओनर मध्ये गाडी. इओन इरा आहे 2014 ची. ओके, तर ही गाडी आपल्याला द्यायची आहे साधारण 2.5 लाख रुपयाला. 2.5 लाख त्याच्यामध्ये माणसांमध्ये नक्कीच केलं जाईल. नॅनो महावीर कार्स मध्ये आलोय आणि नॅनो भेटणार नाही असं कधीच होऊ शकत. नॅनो 2017 ची सिंगल ओनर, 49 किलोमीटर चाललेली गाडी आहे. ओके, पर्पल कलर मध्ये गाडी, कंडिशन मध्ये, सिंगल ओनर मध्ये, MH 04 मध्ये, आणि महत्वाची गोष्ट ऑटोमॅटिक मध्ये. ऑटोमॅटिक नॅनो ऑटोमॅटिक मार्केट मध्ये कुठेच भेटणार नाही तुम्हाला. अवघड आहे आता, मला पण आपल्याला पण भेटणं अवघड झालं. बरोबर, त्यामुळे आपल्याकडे आता 10-12 वारांचा स्टॉक असायचं, पण आता एक मिळणं मुश्किल आहे. तर ही गाडी आपल्याला 1,99,000 रुपयामध्ये द्यायची आहे. पुण्यामध्ये जर असेल राहिला ती पण ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मध्ये मित्रांनो, 100% लोन, 0 डाऊन पेमेंट मध्ये गाडी घरी घेऊन जायची. 2017 चं वेरियंट, ही लास्ट बॅच ची गाडी असते माझ्याकडे, शेवटची. त्यानंतर बंद झाल्यात गाड्या, बंद झालं होतं प्रोडक्शन. पोलो आहे सर, पोलोचे काय डिटेल आहे? पोलो आहे 2016 ची हायलाईन पेट्रोल आहे, MS 47 मध्ये, व्हाईट कलर मध्ये गाडी, सेकंड ओनर मध्ये, पण गाडी कंडिशन मध्ये, गाडी फक्त 46,000 किलोमीटर चालली आहे. तर ही सुद्धा गाडी तुम्हाला 4,75,000 मध्ये द्यायची आहे, लोन अवेलेबल आहे. हे हायलाईन वेरियंट आहे, हायलाईन आहे. ओके, त्यानंतर वॅगनर पेट्रोल VXi 2023-21 ची गाडी आहे. ओके, 23,000 फक्त चालली आहे गाडी. पुना पासिंग मध्ये, सिंगल ओनर आहे, एक्सलंट कंडिशन मध्ये, न्यू ब्रँड गाडी आहे, फक्त 23,000 किलोमीटर चालली आहे. ही आपण 5,85,000 रुपयाला द्यायची. 5 लाख हे 1 लिटर आहे ना का? 1.2 आहे इंजिन. 1 लिटर आहे, 1 लिटर 3 सिलेंडर इंजिन. VXi. त्यानंतर टियागो, अगेन पेट्रोल डिझेल. टियागो पेट्रोल आहे, एक्झॅक्ट टॉप एंड मॉडेल आहे. ही गाडी 2016 ची आहे, सेकंड ओनर मध्ये आहे, MA 43 आहे, आणि हा ऑरेंज कलर मध्ये चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे. ही पण आपण 3,99,000 रुपये कोट करतोय. निगोशिएबल आहे, हिला सुद्धा लोन तुम्हाला भेटून जाईल, हिला पण सीट कव्हर वगैरे. आणि हे टॉप वेरियंट, एक्झॅक्ट वेरियंट, एक्झॅक्ट टॉप एंड मॉडेल आहे. होंडा सिटी, होंडा सिटीचे काय डिटेल? होंडा सिटी ही CVT आहे, ऑटोमॅटिक मध्ये आहे, 2015 ची आहे गाडी, सिंगल ओनर आहे, MA 47 मध्ये, चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे ही. SV वर्जन येतं ऑटोमॅटिक मध्ये. तर मरून कलर मध्ये गाडी आहे, गाडीच्या कंडिशन आपल्याकडं म्हणजे टिपटॉप असतातच. कुठलीच गाडी अशी नाही की आपण त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करतो, क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही.
ही पण गाडी आपल्याला 5,85,000 रुपयामध्ये द्यायची. क्या बात आहे, 5,85,000. 2000 कधीचं मॉडेल आहे? 15ची. 2015ची गाडी. कंडिशन तुम्ही पाहू शकता आणि मॅन्युअल नाही, ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मध्ये. याच्यामध्ये तुम्ही जर सीएनजी बसवला ना तरी देखील चालेल. वॅगनर आहे कंपनी. वॅगनर आहे 2017ची. ही गाडी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये रेट मध्ये देऊन टाकेन. फुल लोन होईल, झिरो डाऊन पेमेंट मध्ये वॅगनर घेऊन जायची. 2017ची सिंगल ओनर गाडी आहे. 05 मध्ये गाडी कंपनी फिटेड सीएनजी आहे. फर्स्ट ओनर आहे. फर्स्ट ओनर आहे. ओके. तर ही गाडी 3.5 लाख रुपयात आपल्याला. 3.5 लाख 2017ची कंपनी फिटेड सीएनजी. मोबिलियो सर, मोबिलियोचे काय डिटेल आहे? मोबिलियो पण डिझेल मध्ये. डिझेल मध्ये 2015ची गाडी आहे. व्ही मॉडेल आहे. ओके. ही गाडी सेकंड ओनर आहे. MA 43 मध्ये. म्हणजे आर्टिगाच्या कम्पेअरला ही कधी पण बेस्ट सरस सरती. हिला ऍव्हरेज पण चांगला आहे. 20-22 ऍव्हरेज येतो. व्हाईट कलर मध्ये चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे. तर ही गाडी सुद्धा तुम्हाला 5.25 लाख रुपयाला फायनल द्यायची आहे. 5.5 आपण कोट करतोय. 5.25 लाख रुपयाला आपण फायनल देऊ. हिला पण लोन 4.5 लाख रुपये. साधारण तुम्हाला 50,000 ते 1,00,000 रुपये डाऊन पेमेंट मध्ये सगळं लोन होऊन जातं. चालते. सियाज आहे. सियाज चे काय डिटेल सर? सियाज आहे पुना पासिंग मध्ये. गाडी झेटा आहे. झेटा वर्जन आहे. 2017ची गाडी आहे. सिंगल ओनर आहे. कंपनीच्या नावावर गाडी आहे. व्हाईट कलरमध्ये चांगल्या कंडिशनमध्ये. ही पण 12-13 लाख रुपयाची गाडी होती. हिला बटन स्टार्ट आहे. सगळे फीचर्स अलाविसपासून सगळे आहेत. मेंटेन केलेली पूर्ण शोरूम हिस्ट्री सोबत गाडी ही आपल्याला द्यायची आहे 6.5 लाख रुपयाला. साधारण ही जी प्राईस साधारण 13 लाख रुपयाच्या आसपास होती. 12.5-13 लाख रुपयाच्या आसपास. मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये आणि पेट्रोलमध्ये. पेट्रोलमध्ये गाडी आहे. चालते. गाडी क्लीन चांगल्या कंडिशनमध्ये. बरं, चालते. त्यानंतर गावाकडे सगळ्यात जास्त मागणी असणारी विस्टा आणलेली आहे सरांनी असं. डिझेलमध्ये क्या बात आहे. MH 45 सिंगल ओनर गाडी आहे. विस्टा 2012ची. व्हाईट कलरमध्ये गाडी आहे. गाडी ह्याच्यामध्ये TDI इंजिन आहे. दोन इंजिन येतात. बरोबर. एक TDI इंजिन आणि एक क्वाट्रोजेट इंजिन. तर हे TDI इंजिन आहे. याला ॲव्हरेज चांगला आहे. तर ज्यांना कुणाला पाहिजे असेल गावाकडे वापरायला तर साधारण ही 1,60,000 रुपयामध्ये 12ची विस्टा द्यायची आपल्याला. ओके. त्याच्यामध्ये थोडा मानसन्मान करूया. दोन टिगोर आहे. बरोबर सर. दोन टिगोर. पहिल्या गाडीचे काय डिटेल? तर ही 2018ची टिगोर आहे. सिंगल ओनर आहे. 66,000 किलोमीटर चाललेली XT वर्जन याच्यामध्ये येते. ही रेड कलरमध्ये गाडी आहे. गाडी ओव्हरऑल कंडिशन बघितलं तर ॲक्सिलंट कंडिशन आहे. विदाऊट ॲक्सिडेंटमध्ये. तर ही गाडी आपण साधारण 4,85,000 आपल्याला द्यायची आहे. 4,85,000 MH 43 गाडी. तुम्ही कंडिशन पाहू शकता. दुसरी टिगोर आहे सर. दुसरी टिगोर आहे 2017ची. ही पण 46,000 कमी चाललेली गाडी आहे. गाडी सेकंड ओनर आहे. MH 02 व्हाईट कलरमध्ये. हा पल व्हाईट येतो. ओके. पेट्रोलमध्ये गाडी. पेट्रोल वर्जन आहे. 1.2 रेवटॉन इंजिन आहे हिचं. ओके. तर ही गाडी पण एक्सलंट कंडिशनमध्ये आहे. लेदरचे सिटकोर वगैरे नवीन टाकलेले आहेत. टायर वगैरे पण चांगले आहेत. ही गाडी आपल्याला 4,65,000 रुपयामध्ये द्यायची आहे. हिला साधारण 4 लाख रुपयापर्यंत लोन होऊ शकतो. स्पीड ॲटोमॅटिकमध्ये आहे. MH 15 सिंगल ओनर आहे. ओके. गाडी 59,000 चाललेली गाडी आहे. गाडी हा काश्मीरी ग्रीन कलर येतो. बरोबर. ॲटोमॅटिकमध्ये RXT टॉप एंड मॉडेल आहे. हिला पण लेदर सिटकोर बिटकोर सगळं काय आहे. 2017ची गाडी आहे. ही गाडी साधारण आपल्याला 3.5 लाख रुपयाला द्यायची आहे. साधारण नवीनची प्राईस ह्याची 8 लाख रुपये आत्ता जाते. हे कुठलं? 1 लिटर RXT 1 लिटर इंजिन. 1 लिटर इंजिन. ॲटोमॅटिकमध्ये चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे. हिला लोन सुद्धा 3-3.5 लाख रुपये लोन सुद्धा अवेलेबल होऊ शकतं. स्पार्क आहे. स्पार्क माझ्या लो बजेटची गाडी आहे. ज्यांना लो बजेटची बरेच रिक्वायरमेंट आपल्याकडं येते त्यांच्यासाठी ही. आणि लो बजेटच्या गाड्या चांगल्या कंडिशनमध्ये असल्या तरच आम्ही आणतो, नाहीतर अदरवाईज आणत नाही. कारण लो बजेटच्या गाड्या त्रास द्यायला सुरुवात केली की जेवढ्याची गाडी घेतली आहे तेवढे पैसे तुम्हाला द्यावे लागतात. त्याच्यामुळं चांगल्या कंडिशनमध्ये गाडी भेटणं पण खूप महत्त्वाचे असते लो बजेटमध्ये. तर ही LPG आहे. 2010ची सिंगल ओनर पुना पासिंग स्पार्क आहे ग्रे कलरमध्ये. तर साधारण बघू शकता चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे. कंपनी फिटेड LPG होता. तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. अदरवाईज बाहेर LPG भेटत नाही. ती कंपनी फिटेड आली होती त्यामुळे ही आहे. तर ही गाडी साधारण आपल्याला 99,000 द्यायची आहे. 99,000. त्याच्यामध्ये थोडा मान सन्मान नक्कीच केला जाईल. अजून देखील पुढे गाड्या आहेत जे आपल्याला पाहिजे. ब्रेझा आहे सर. काय डिटेल? ब्रेझा आहे 2020ची. म्हणजे शेवटच्या लॉटची ही गाडी आहे. ओके. जानेवारी महिन्यातली 2020ची गाडी आहे. सिंगल ओनर आहे. पुना पासिंग कमी चाललेली गाडी आहे. कमी म्हणजे जवळजवळ 58,000 किलोमीटर अशी चाललेली गाडी आहे. सिंगल ओनरमध्ये ग्रे कलर. ZTI प्लस टॉप एंड मॉडेल आहे. टॉप व्हेरियंट. साधारण 13.5 वगैरे याची प्राईस होती. तर ही गाडी आपल्याला 10,75,000 रुपयाला आपल्याला द्यायची आहे. तर हिचा पण तुम्ही नक्की विचार करू. हिला सीट कवर बिट कवर सगळं. लोन किती होऊन क्वालिटीची टाकलेली आहे.
लोन साधारण 8-8.5 लाख रुपये तुमचं होऊ शकतं प्रोफाईल चांगली असेल तर. पण हे गाड्या भेटणं आणि बघणं पण अशक्य झालं आता. बरोबर, डिझेल इंजिन मध्ये बंदच आहे सध्या जो कंडिशन तुम्ही पाहू शकता. होंडा डब्ल्यू आर व्ही काय डिटेल आहे? डब्ल्यू आर व्ही 2018 गाडी आहे. ओके, गाडी सिंगल ओनर आहे, 40,000 किलोमीटर चालली आहे. गाडी हा पण ग्रे कलर येतो. होंडाची गाडी आहे, मेंटेन केलेली, पूर्ण सर्व्हिस हिस्ट्री तुम्हाला अवेलेबल भेटेल. पुन्हा पासिंगमध्ये गाडी ओव्हरऑल कंडिशन बघितलं तर एक्सलंट कंडिशनमध्ये गाडी आहे. गाडी VX आहे, त्याच्यामुळे हिला सनरूप भेटतं. ओके, हिला सनरूपसुद्धा अवेलेबल आहे. तर ही गाडी आपल्याला 7.5 लाख रुपयाला द्यायची आहे. 7.5 लाख मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये? मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये सनरूपसोबत. डिझेल इंजिनमध्ये ब्रिझा आहे, ही विडया ऑप्शनल आहे. ही 2017 गाडी आहे, पुन्हा पासिंगमध्ये रेड कलरमध्ये. ओरल कंडिशन बघितलं तर एक्सलंट कंडिशनमध्येच गाडी तुम्हाला महावीर कारमध्ये भेटणार. तर ही सुद्धा गाडी तुम्ही बघू शकता. ही गाडी साधारण आपल्याला द्यायची आहे 7,75,000 रुपये. 7 लाख निगोशिएबल त्यामध्ये करूया. चालते. इकोस्पोर्ट आहे डिझेलमध्ये ही गाडी? इकोस्पोर्ट 2014 गाडी आहे. ही 14 गाडी आहे, सेकंड ओनरमध्ये गाडी आहे, व्हाईट कलरमध्ये, पुन्हा पासिंग आहे. ही पण टिटॅनियम टॉप एंड मॉडेल गाडी आहे. डिझेल पण साधारण आपण डिझेल गाडी. ओके, ही पण साधारण 5,75,000 रुपये आपण कोट करतोय. निगोशिएबल आहे, हिला सुद्धा लोन आपल्याला अवेलेबल होऊ शकतं. दोन स्कॉर्पिओ आणलेले आहेत. दोन स्कॉर्पिओ आहेत. स्कॉर्पिओचे एवढे मेसेज आणि फोन आले होते की स्कॉर्पिओ आणा, स्कॉर्पिओ आणा. तर स्कॉर्पिओला डिमांड खूप आहे, तर दोन अवेलेबल करायला आपल्याला जमलेले आहेत. तर व्हाईट कलरमध्ये 2014 MWOC VLX. ओके, पुन्हा पासिंगमध्ये चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे. अलॉविस वगैरे पण हिला अवेलेबल आहेत. तर ही गाडी आपल्याला साधारण 6.5 लाख रुपयाला द्यायची आहे. 2014 सिंगल ओनर. 2014 सिंगल ओनर गाडी आहे. चालते. पुढची MWOC आहे, 2010 गाडी आहे, सिंगल ओनर आहे, पुणे पासिंगमध्ये MH14. क्या बात आहे, सिंगल ओनर गाडी. सिंगल ओनरमध्ये व्हाईट कलरमध्ये चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे. 3,75,000 रुपये जे पण आपण कोट करतो निगोशिएबल आहे. तर ही पण चांगल्या कंडिशनमध्ये पुणा पासिंगमध्ये. मॅक्झिमम स्टॉक आपण पुणा पासिंगमध्ये आणि चांगल्या कंडिशनमध्ये आणायचा या व्हिडिओमध्ये. 3,75,000 याच्यावरती लोन नाही होणार माझ्यामध्ये 2010 म्हटलं. ह्याच्यामध्ये आपण प्रयत्न करू शकतो प्रोफाईल चांगला असेल तर. चालते. तर मित्रांनो, हा होता स्टॉक जो की आज आपण महावीर कार्स या ठिकाणी कव्हर केलेला होता. तर मित्रांनो, किमतीकडे बघण्यापेक्षा चांगल्या गाड्या घेण्याकडे भर दिला पाहिजे. तर क्वालिटी काम करायचा प्रयत्न आपण नेहमी करत असतो आणि करणार. तर तुमचे जे आमच्यावर जे प्रेम आहे ते असंच आमच्यावर राहू द्या. आणि तुम्हाला काही गोष्टी राहिल्या असतील आमच्याकडून सांगायच्या तर तुम्ही वरती नंबर दिला आहे तर आमच्या ऑफिसमध्ये फोन करून तुम्हाला स्टाफकडून सगळी माहिती देण्यात येईल. तर नक्की तुम्ही आमचे संपर्क करा आणि तुम्हाला कोणती गाडी पाहिजे ते पण तुम्ही कळवा. तशा गाड्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आणता येतील. धन्यवाद. धन्यवाद सर, वेळ दिला. प्रेक्षक मित्र तुमचे देखील आभार. बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.